हॅलो फ्रेंड्स, कोरिएंडर लीव्स किचनमध्ये मी तुमचे खूप खूप स्वागत करते. आज एकदम नवीन अशी रेसिपी आपल्याला करायची आहे. मसाला वांगी सर्वांना आवडतात, पण त्यासाठी स्पेशल तयारी करावी लागते आणि त्यामध्ये आपला बराच वेळ खर्च होतो. आज मी तुम्हाला 1.5 महिने टिकणारा मसाला वांगी प्रीमिक्स मसाला करून दाखविणार आहे. हा मसाला घरच्या साहित्यात तयार होतो आणि अगदी डब्यासाठीसुद्धा तुम्ही 10 ते 15 मिनिटांमध्ये रुचकर अशी मसाला वांगी करू शकता. याच प्रीमिक्सपासून तुम्ही दुसरी मसाला भाजीसुद्धा करू शकता. या प्रीमिक्सपासून मी तुम्हाला मसाला वांगीसुद्धा करून दाखविणार आहे. चला तर मग मसाला वांगी प्रीमिक्स मसाला कसा करायचा ते आपण पाहूया. मसाला वांगी प्रीमिक्स मसाल्यासाठी आपण 2 कप किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, बघा 240 ml कप आहे. 1/2 कप शेंगदाणे घेतलेले, 1/2 कप तीळ घेतलेले, 3 टेबलस्पून धने घेतलेले, 2-3 दालचिनीचे तुकडे घेतलेले, 1 टेबलस्पून जिरे घेतलेले, 1 टीस्पून बडीसोप घेतलेली आहे, 6 वाटकी मिरच्या घेतलेल्या. यामुळे आपल्या मसाला प्रीमिक्सला रंग आणि चवही छान येते. 25 ते 30 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे आणि 30 ग्रॅम आलं घेतलेलं आहे. 25-30 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे. यामुळे आपल्या प्रीमिक्सला एकदम चांगली चव येते. कढीपत्ता आपण वापरला पाहिजे. मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आणि आपलं मसाला प्रीमिक्स टिकावं म्हणून 1 मध्यम आकाराचा लिंबू घेतलेला आहे. आणि यामधला खास एक पदार्थ आपल्याला टाकायचा आहे की या मसाला वांगीची आपण ग्रेव्ही जरी केली तरी ती छान व्हावी म्हणून आपण 1/2 कप शेव घेतलेली आहे. याऐवजी तुम्ही भाजलेल्या डाळ्या घेऊ शकता, फुटाणे घेऊ शकता. घरगुती काळा मसाला आपण 3 टेबलस्पून घेतलेला आहे. काश्मीरी मिरचीचं लाल तिखट आपण 3 टेबलस्पून घेतलेलं आहे. गरम मसाला 1.5 टीस्पून घेतलेला आहे. हळद 1 टीस्पून घेतलेली आहे. 1 टेबलस्पून मीठ घेतलेलं आहे. हिंग लागणार आहे थोडासा आणि आपल्याला मसाला भाजण्यासाठी तेल लागणार आहे. आपण आता प्रीमिक्सचे सर्व मसाले भाजून घेणार आहोत. त्यासाठी लो टू मिडियम गॅस चालू केलेले आहे. जाडबुडाचं भांडं घेतलेलं आहे. सर्वात आधी आपण हा कढीपत्ता भाजून घेऊ. आपल्याला सर्व वस्तूंमधलं मॉइश्चर काढून टाकायचं आहे. त्यातला ओलसरपणा काढून टाकायचा आहे. आपला कढीपत्ता भाजून झाला, बघा आवाज यायला लागतो अशा पद्धतीने एकदम छान भाजून झाला. तर काढून घेऊ आपण. आता आपण तीळ भाजून घेऊ. तीळही आपल्याला कोरडेच भाजून घ्यायचे छानपैकी. आपले तीळ छान भाजले बघा. अशा पद्धतीनं तीळ उडायला लागले की तीळ भाजून झाले असं समजायचं. जास्त भाजायचे नाही आपल्याला, ते काढून घेऊ आपण. शेंगदाणे भाजलेले तरी आपण त्यातलं मॉइश्चर काढून टाकू. गरम करून घेऊ थोडेसे. सर्व साहित्य आपण चांगल्या पद्धतीने भाजून घेतल्यानंतर काय होतं, आपलं प्रीमिक्स छान टिकतं. मग शेंगदाणे आपण 1/2 मिनिट भाजून घेतले. आपलं बरंचसं साहित्य आपण कोरडंच भाजून घेणार आहोत. खोबरंही भाजून घेऊ. खोबरंही छान भाजून घ्यायचे आपल्याला. आपलं खोबरं भाजून झालंय बघा. 2 मिनिटात भाजलंय. काढून घेऊ आपण खोबरं. धने भाजून घेऊ आता आपण. दालचिनीचे 2-3 तुकडे, जिरे, बडीसो. हे आपल्याला याचा रंग बदलूनही द्यायचा आहे. सर्व साहित्याचा कोरडंच भाजतोय बघा आपण. सर्व मसाले आपल्याला कोरडे करून घ्यायचे म्हणजे आपलं मसाला वांगी प्रीमिक्स एकदम छान टिकतं. तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर 1.5 ते 2 महिने छान राहतं. ते फ्रीजच्या बाहेरसुद्धा 15-20 दिवस टिकू शकतं ते. पण फ्रीजमध्येच ठेवायचं. आपले धने, जिरे, बडीसो एकदम मस्त भाजून झाले. आता काढून घेऊ आपण. मिरच्या भाजून घेऊ. मिरच्या भाजण्यासाठी थोडंसं तेल टाकू आपण. बघा मिरच्या भाजूनही झाल्या आपल्या. 2 मिनिटात भाजून होतात त्या. शेव आपण ही किंचित गरम करून घेऊ. काढून घेऊ आपण. 1.5 टेबलस्पून तेल टाकलेलं. आत्तापर्यंत आपण तेल काहीच वापरलं नाही, थोडंच वापरलं. पाव चमचा टाकलं होतं आपण. आणि आता आल्याचे तुकडे परतून घेऊ. आल्याचे तुकडे चांगले तळून घ्यायचे. समजा तुम्हाला आलं टाकायचं नसेल तर तुम्ही सुंठ पावडर सुद्धा टाकू शकता यामध्ये. आल्याचे तुकडे चांगले तळून घेतले. आता काढून घेऊ. तुम्हाला दाखवते मी तशा पद्धतीने. बघा या पद्धतीने असेल तळलेले. काढून घेऊ आता आपण. आता लसूण तळून घेऊ आपण. लसूण टाकतो.
तू झालं निघू शकतो म्हणून आपण काळजी घ्यायची थोडीशी. एक दीड मिनटातच आपलं लसूण परतून झालं, काढून घेऊ आता आपण. आपलं एक साहित्य राहिलं कोथिंबीर, आता ती चांगली परतून घेऊ आपण. कोथिंबीर कडी पत्ता टाकल्यामुळे आपल्या वांगी मसाला प्रेमिशला एकदम मस्त चव येते. आपली कोथिंबीर छान परतून झालेली, एकदम त्याच्यातलं सगळं ओलावा निघून गेलेला आहे. आपण कोथिंबीरीच्या कोवळ्या काड्या पण यामध्ये घेतलेले. आता गॅस बंद करते मी आणि त्या गरम भांड्यामध्ये ते होऊन जाईल. आता तसंच ठेवू आपण. सर्व साहित्य वेगवेगळं वाटून घेऊ आपण. आता चटणी पॉट घेतलेले, त्यामध्ये धनिया जिरे पडी सुद्धा आपण आणि त्यातच आपल्याला या मिरच्या टाकायच्या. मिरच्यांचे तुकडे करून घेतले आपण, ते बारीक करून घ्यायचे आपल्याला. मोठं भांडं घेतले, त्यामध्ये आपण तीळ आणि शेंगदाणे एकत्र वाटून घेणार. आपले तीळ आणि शेंगदाणे छान अशापैकी वाटून घेतले आणि मिरच्या धने जिरे हे अशा पद्धतीने बारीक केले. जेवढे बारीक होतील तेवढे करायचे. चटणी पॉटमध्येच आता कढीपत्ता टाकू, बघा कसं कुरकुरीत झालायच्या. आणि फिरून घेऊ एकदा, हे वाटून झाले मसाले आपले. आपण आता एक परात घेतली, त्यामध्ये काढून घेऊ तीळ आणि शेंगदाण्याची पुढे काढून घेऊ. खोबरं बारीक करून घेऊ आपण. जेवढं बारीक होईल तेवढं करायचं. अर्धा टीस्पून आपल्याला यामध्ये हिंग टाकायचा. हिंग का टाकायचा? का हिंगामुळे मसाल्याला चव येते आणि आपला आपलं हे प्रेमिक छान टिकतं पण. चटणी पॉटमध्ये ही शेव बारीक करून घेऊ. खोबरं आपण चांगलं बारीक करून घेतलं बघा, काढून घेऊ. शेवही छान बारीक करून घेतली, काढून घेऊ आपण. लसूण आलं आणि कोथिंबीर आपल्याला चटणी पॉटमध्ये बारीक करून घ्यायची. आलं लसूण कोथिंबीर छान वाटून घेतली बघा त्या पद्धतीनं आपण. काढून घेऊ आपण याच्यात. घरगुती काळा मसाला टाकूय. तुमच्याकडे जो मसाला उपलब्ध असेल तो टाकू शकता तुम्ही. तिखट टाकूय, हळद, गरम मसाला, मीठ. मीठ आपण थोडंच टाकलेलं आहे, एक टेबलस्पून टाकलेलं आहे. भाजी करताना आपल्याला मीठ टाकायचं आहे. मात्र मध्यम आकाराचं एक लिंबू घेतलेले, लिंबाचा रस यामध्ये पिळून टाकू. लिंबाच्या रसामुळे आपला मसाला टिकतो छान. अजून अर्ध लिंबू पिळू. सर्व मसाले एकत्र करून घेऊ छान. हे हाताने सर्व मिक्स करून घेतलं मी. परत मिक्सरला एकदा फिरून घेऊ म्हणजे एकजीव होईल. ते मसाला वांगी प्रीमिक्स मसाला तयार झाला बघा. एकदम मस्त झालेला आहे, रंगही छान आलेला आहे. हा मसाला घेतला की त्यामध्ये थोडंसं आवश्यकतेनुसार चवीनुसार मीठ टाकायचं, वांग्यामध्ये भरायचं आणि आपली मसाला वांगी 10 ते 15 मिनिटात तयार होतात. आता काचेची बरणी घेतली, त्यामध्ये आपल्याला भरून ठेवायचं. किती सुंदर झालंय. 4-5 व्यक्तींसाठी 7 ते 8 भाज्या होतील यामध्ये बघा. असं बरणीमध्ये भरून ठेवलं आपण. घट्ट झाकण लावून ठेवून द्यायचं फ्रीजमध्ये. तुम्हाला या आपल्या वांगी मसाला प्रीमिक्सपासून मी मसाला वांगी करून दाखवते. 7 ते 8 वांगी घेतलेली मी. आता या प्रीमिक्समध्ये आपण आपल्या स्वादानुसार मीठ टाकायचं. 1 टीस्पून मीठ टाकते मी. तुम्हाला वाटलं थोडंसं झणझणीत करायचं तर यामध्ये तुम्ही तिखटसुद्धा टाकू शकता. यामध्ये आपण 1 चमचाभर पाणी टाकू. मिक्स करून वांगी कापली की त्यात ताबडतोब मसाला भरणार आहे. वांग्याचे थोडेसे काटे काढून टाकू. थोडस देठही काढून टाकू. मध्ये बघून घ्यायची वांगी कशी छान आहे बघा. ताजी वांगी घेतलेली मी, जशी आणली तशी लवकर शिजतात. वांगी मसाला प्रीमिक्स यामध्ये भरू आपण. किती मस्त भरला जातोय मसाला बघा. काही वाटण घाटण करावं लागलं नाही, काही नाही. आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात मसाला भरायचा. मसाला भरल्यानंतर वांग असं दाबून द्यायचं छान. भरून तयार झालं, यामध्ये ठेवलं. वांग्यांमध्ये मसाला भरून झालाय बघा, थोडासा उरलाय तो आपण नंतर भाजीमध्ये टाकून देऊ. आता आपण वांग्याला फोडणी देऊ. आपल्या आवडीनुसार तुम्ही तेल टाकू शकता. 2 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे.
तेल तापलं आपण आता जिरे टाकूया, अर्धा टीस्पून जिरे टाकतो. जिरे तडतडले आता लसणाच्या 3-4 पाकळ्या मी ठेचून घेतलेले आहे, टाकू ते टाकूया. चांगली चव येते, बाकी काही टाकायचं नाही आपल्याला यामध्ये फार. थोडीशी हळद टाकूया, थोडीशी कोथिंबीर, आताही आपली वांगी टाकूया. बघा किती झटपट होते आपली रेसिपी तयार. वांगी थोडी परतून घेऊ आपण 1-2 मिनिट. बघा वांगी थोडीशी परतून घेतली. आता एक छोटी वाटीभर पाणी टाकू. मला थोडीशी कोरडी करायची, रस्सा जास्त नाही करायचा म्हणून मी पाणी कमी टाकते. लो टू मीडियम गॅसवर आपण हे शिजवून घेऊ छानपैकी. 10 मिनिट झाले बघा, मधोमधून लक्ष द्यायचं. आपली वांगी शिजत आली आता, आणि आवश्यक वाटलं पाणी टाकायचं. मध्ये मी 2 चमचे पाणी टाकलं होतं. बघा वांगी उलटून दिली आपण, आपला जो मसाला उरला होता तो टाकून देऊ यावर, आणि थोडंसं अर्धी वाटी पाणी टाकू याला. बघा आपण पाणी टाकलं तर आपली वांगी शिजत आली, दाखवतो तुम्हाला या पद्धतीनं. असं मऊ झालं आहे थोडंसं. आता आपण 2 मिनिटांसाठी झाकण ठेवू. 2 मिनिट झाले बघा, आपली मसाला वांगी तयार झाली. कोथिंबीर टाकूया थोडीशी. आपली झकास मसाला वांगी तयार झाली, आता सर्व करू आपण. बघा आतमध्ये मसाला भरलेला आहे, तसाच राहिलेला आहे एकदम छान. बघा आपलं वांगी प्रीमिक्स मसाला तयार झालेला आहे, त्यापासून आपण मसाला वांगी 10 ते 12 मिनिटात तयार केले. एकदम मस्त रेसिपी आहे ही. रेसिपी तुम्ही करून पहा आणि कशी झाली ते सांगायला विसरू नका. तुम्हाला यातलं एक वांगं मी कापून दाखवते बघा, मसाला कसा गेला आहे त्यामध्ये. अगदी मस्त शिजली पण आहे बघा. हे बघा मसाला. पुन्हा भेटू अशाच मस्त रुचकर आणि टेस्टी रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. धन्यवाद.